सध्या देशातच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्या अनुषंगाने सोलापुरात आज तागायत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही जिल्हा प्रशासनाचे नियोजन चांगल्या पद्धतीने सुरू आहे परंतु या कालावधीत सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे एकदाही सोलापूरला फिरकले नाही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन ते तीन वेळा अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतल्या पण ते काय सोलापूरला फिरकले नाहीत त्यामुळे सोलापुरातील नागरिकांमधून आणि लोकप्रतिनिधींमधून नाराजी होती आडम मास्तर यांनी तर चक्क पालकमंत्री उंटावरून शेळ्या मोजण्याचे काम करत आहेत असा आरोप केला होता त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजत आहे सध्या सोलापूर जिल्ह्याचा पदभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे देशात कोरोनाने हा आकार माजवला आहे या बिकट सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री नसल्याची ओरड केली जात होती पालकमंत्री सोलापुरात उपस्थित नसताना जिल्हा प्रशासनाने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे अशा आव्हानात्मक आणि युद्धजन्य परिस्थितीत डॉक्टर आव्हाड यांच्यासारखा कार्यक्षम पालकमंत्री मिळाल्याने सोलापूरला नक्कीच फायदा होणार आहे